आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा व आय सी बी न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे आमच्या बातम्या आपल्यापर्यंत सतत पोहोचतील खडकलाट येथे संपूर्ण लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त नागरिकांनी घेतला संपूर्ण लॉकडाऊनचा धसका दिवसेंदिवस कोरोना रोगाचा प्रसार वेगाने वाढत आहे परिणामी कोरोना बाधित रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशाच गतीने प्रसार वाढत गेल्यास अतिशय गंभीर परिस्थितीला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे तेव्हा पुढील परिस्थितीला प्रतिबंध करण्यासाठी कर्नाटक शासनाने सोमवारपासून संपूर्ण लॉकडाऊन चा निर्णय घेतला आहे त्या दृष्टीने खडकलाट पोलीस ठाण्यात आणि ग्रामपंचायत प्रशासनातर्फे सोमवारच्या संपूर्ण लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून कडक बंदोबस्ताचे धोरण राबवून गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे गेल्या दोन तीन दिवसापासून विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी स्वारांची वाहने जप्त करून दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे त्यामुळे गावात व परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या दिवसापासून येथील पोलीस ठाण्यातर्फे लॉकडाऊन सदृश परिस्थिती असताना देखील व आवाहन करून देखील विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या दुचाकी स्वारांना लाठीचा प्रसाद देऊन दुचाकी वाहने जप्त करण्याचे सत्र सुरू आहे आता सोमवारपासून पंधरा दिवस राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचा आदेश आहे त्या दृष्टीने येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश मंटूर यांच्यासह सहाय्यक पोलीस कर्मचाऱ्यांनी गावात संपूर्ण लॉकडाऊनला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे तसेच गावातील छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती चौक ग्रामपंचायत कार्यालय सुभाष चौक दर्गा रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि इतर चौका चौकात पोलीस बॅरिकेड्स लावून गावातील मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे सोमवारपासून विनाकारण फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर अतिशय कडक व दंडात्मक कारवाईचे संकेत दिसत आहे त्यामुळे नागरिकांनी सोमवारच्या लॉकडाऊनचा धसका शनिवारपासूनच घेतलेला दिसत आहे यामुळे मात्र सुज्ञ नागरिकांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे